सबकी आवाज मीडिया नेटवर्क में आपका स्वागत है। आज शहर औरंगाबाद में भारत के वरिष्ठ पत्रकारों में से एक राजदीप सरदेसाई की मौजूदगी में एक प्रोग्राम हुआ। इस प्रोग्राम में आए हुए लोगों को राजदीप सरदेसाई ने संबोधित किया। इस मौके पर उन्होंने प्रश्नों के उत्तर भी दिए। उनके साथ कुमार केतकर भी थे। बड़ी तादाद में औरंगाबाद के शहरियान इस मौके पर मौजूद थे। इस प्रोग्राम के बाद शहरियान ने कुमार केतकर और राजदीप सरदेसाई से मुलाकात भी की। अब्दुल कयूम ने औरंगाबाद नामा भी उन्हें पेश किया। देखिए राजदीप सरदेसाई के भाषण के चंद झलकियाँ। ह्याच्यात कोण जिंकणार नाही आणि कोण हरणार नाही आहे. पिस्तू कोण आम आदमी इसमें फर्स्ट जा रहा है आसामचा. पण टीव्हीवर आम्ही असं दाखवलंय की विलन कोण आणि हिरो कोण. विलन बांगलादेशी मुस्लिम. आणि जेव्हा आम्हाला कळलं की त्याच्यात ते 19 लाख लोकांपैकी 12 लाख हिंदू आहेत, लोक अरे हे कैसे हो गया. अरे बांगलादेशचे हिंदूही येतात आणि मुसलमानही येतात, पण हा इश्यू कॉम्प्लेक्स आहे. आणि आज आमचे नेते म्हणतात नाही हम देश भर में एनआरसी करेंगे. उसका मतलब क्या है? देश भर में आप एनआरसी करोगे कैसे करोगे, हा प्रश्न कोण विचारणार नाही. पण प्रश्न झालाय देशभक्तीचा. जर्नलिस्ट जो आहे तो देशभक्त नसतो. तुम्हाला जर देशभक्ती करायची आहे ना तुम्ही आर्मी मध्ये जा. तुम्हाला जर पत्रकार व्हायचे तुम्ही प्रश्न विचार. मी पेट्रियट आहे. मी आय लव माय कंट्री बट आय डोंट लव माय कंट्री राईट ऑर रॉंग. आय लव माय कंट्री सो मच दॅट आय मस्ट आस्क क्वेश्चन्स ऑफ माय गव्हर्नमेंट. भारतात आणि चीन मध्ये हाच फरक आहे. भारतात तुम्ही प्रश्न विचारू शकता, चीन मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. आज काश्मीरचं उदाहरण घ्या. आणि काय झालंय की पत्रकारिता जी आहे, एक अरुण साधूंच्या युगमध्ये साहित्यकार मोठमोठे पुस्तक लिहायचे, नॉवेल्स लिहायचे. आता 100 अक्षरात किंवा 150 अक्षरात तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठवता. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू झाली. तुम्ही मला वाटतं पत्र तुमची जर्नलिझम डिपार्टमेंट आहे बंद करून एक व्हॉट्सअप डिव्हिजन सुरू करा. कारण की आजचे पत्रकारांना सांगतात नाही व्हॉट्सअप करा. सगळे तिथे जे या माझे तरुण मित्र जे बसले सगळे व्हॉट्सअप करत असतात. आता तो मेसेज खरा आहे खोटा आहे, तो व्हिडिओ फेक आहे खरा आहे हे कोण दाखवणार तुम्हाला. फेक न्यूज एवढी वाढली आहे. आता राहुल गांधीला तुम्ही पप्पू म्हणता असेल कदाचित, पण तुम्ही जर एडिटेड व्हिडिओ दाखवून त्याला पप्पू दाखवणार तर ते खोटं आहे ना. आता मी कर्नाटकात इलेक्शनच्या वेळी होणार पण ते व्हॉट्सअप ग्रुप मध्ये होते. आता कसं चाल. आता 55 दिवस झाले, जास्त झाले, 2 महिने वाढले. पूर्ण मीडिया लॉकडाऊन आहे. काल मला एक काश्मीरच्या सिनियर जर्नलिस्टनी मला फोन केला, लँडलाईनहून त्यांनी फोन केला. सर ऐसा है कि 7,000 से ज्यादा अब मोबाईल फोन चलने लगे हैं. तो मैंने कहा अच्छी बात है. तो म्हणा नहीं नहीं सर कुछ अच्छा नहीं है, किसी भी पत्रकार का मोबाईल फोन अभी तक नहीं चल रहा है. तर मी विचारलं कोणाचे फोन चालू आहे. ते म्हणाले नाही सर वो आप जानते हैं सब बड़े बड़े अफसरों के फोन और उनके दोस्तों के फोन चल रहे हैं. तर मी एका गृह मंत्रालयाच्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही पत्रकारांचे जे मोबाईल फोन आहे ते का सुरू करत नाही आहे. नाही नाही अगर पत्रकार के फोन सुरू करेंगे तो फिर न्यूज आने लगेगी. तो मैंने कहा क्या क्या फिर से कहिए. पत्रकार के फोन अगर चालू होने लगेंगे तो न्यूज आने लगेगी. यानी आप न्यूज नहीं दिखाना चाहते. अरे भारताचं ते राज्य आहे, तिकडे लोक राहतात, तिथे पत्रकार आहे आणि तुम्ही बातमी दाखवणार नाही.
म्हणजे हे सेन्सरशिप झालं तर काय आहे? आणि कोणी कुठे मी बघतो लोकांमध्ये राग नाही का नाही? मी काय काही यंगस्टरला विचारलं, नाही सर ये सब कश्मीरी जो है ना वो स्टोन पेल्टर है। मैंने कहा आप खुद कश्मीर कभी गए हैं? आप वहां लोगों से मिले? नहीं सर, लेकिन हम टीवी पर देखते हैं। पर टीवी ने अशा एक चित्र लोकांसमोर ठेवला आहे कि प्रत्येक कश्मीरी तो स्टोन पेल्टर, आणि तो 11 वर्षाचा मुलगा स्टोन पेल्टर का झाला हा प्रश्न पण आम्ही विचारायला पाहिजे की नाही? कि मी जर तो प्रश्न विचारला तो मी देशद्रोही झालो? अरे भारताची ताकद आहे की आम्ही प्रश्न विचारू शकू। द ग्रेटेस्ट इंडियन वॉज महात्मा गांधी, बिकॉज कुठलाही प्रश्न महात्मा गांधी, अँड महात्मा गांधी पत्रकारही होते, ते फ्रीडम फाइटरच नव्हते, ते पत्रकारही होते। कुठलाही प्रश्न त्याचं उत्तर द्यायला ते तयार होते। आजचे नेते असे आहेत, मी इंग्रजीत म्हणतो, आय एम नॉट, तुम्ही माझ्या विरोधात सेडिशन करू नका, बट टुडे आवर लीडर्स आर एम्परर्स विथ लॉट्स ऑफ क्लोथ्स, पण खरं ना दे आर ऑल नेकेड, दॅट इज द रियालिटी। कारण की त्यांना प्रश्न विचारायला टाइम नाही, प्रश्नाचे उत्तर द्यायला टाइम नाही। वन वे कम्युनिकेशन, ट्विटर, आपले प्रत्येक जे नेते आहेत ट्विटरवर आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही, काही नाव घेणार नाही मी कोणाचं, पण हे खरं आहे। देश लोकतंत्र आहे, पण लोक कुठे आहेत देशात? लोकांची आवाज कुठे आहे? नेते आपले आवाज तुमच्या समोर ठेवतात, पण विदाउट प्रेस कॉन्फरन्स, म्हणजे मी प्रश्न विचारू शकत नाही। आज जर मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही NRC देशाभरात करून काय तुम्हाला फायदा होणार आहे, हे सवाल मत पूछे, पाकिस्तान दे। एक आहे या सरकारात मंत्री आहे गिरिराज सिंग, नेहमी जेव्हा त्यांना काही प्रश्न विचारला पाकिस्तान जाईल। मी त्यांना एकदा म्हणालो, सर वहां व्हिसा नाही मिळता, आता एकच फ्लाईट आहे दिल्ली टू लाहोर, एका काळी 4-5 फ्लाईट असायची, आता एकच राहिली, आणि तेही व्हिसा देत पाकिस्तानी। तर मी म्हणालो, सर गिरिराज जी अगर आप व्हिसा तय करे ना मैं आपके साथ चलूंगा, आप मंत्री है आपको व्हिसा आसानी से मिल जाएगा। पण हा काय उत्तर आहे का? तुम्ही प्रश्न विचारला कोणाला? आज